कृष्णाने आमचा संसार थाटून दिला होता. माझे मिस्टर सॅम कृष्णचरणी विलीन झाल्यावर मी माझं आयुष्य थांबवलेलं नाही. आता आमच्या घरी मी, नवदुर्गा, विश्वजननीरूपी गुरुमावली ताई आणि कृष्ण असे तिघे राहतो. आम्हाला आयुष्यात सुख, समाधान, शांती आणि तृप्ती मिळाली ती केवळ कृष्णामुळेच, असं सांगणाऱ्या ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनमध्ये राहणाऱ्या सुषमा कराऊटझाडीस यांचे अनुभव आज ऐकूया. माझ्या माहेरी गोंदवलेकर महाराजांची उपासना होती. त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत. लहानपणापासून मला गणपती, शंकर यांची प्रार्थना करणं, दर्शन घेणं, उपास आणि उपासना करणं अशी आवड होती. मी नोकरी करत असतानाच काही कारणांवरून किंवा काही घटनांमुळे अत्यंत निराश झाले होते. तेव्हा माझ्या नातेवाईकांनी सुचवलं, तू बदलापूरला कृष्णाकडे का जाऊन येत नाहीस, तिथे काहीतरी उपाय निश्चित मिळेल. मी एके दिवशी नाईट शिफ्ट करून कृष्ण कुटीरमध्ये गेले. नेहमीप्रमाणे गर्दी होतीस. नमस्कार केला. आधी प्रसादाचे पोहे खा, चहा घे, मग तुझ्याशी बोलतो, कृष्णाने सांगितलं. त्याप्रमाणे प्रसाद घेऊन मी माझ्या अडचणी सांगितल्या. कृष्णाने मला सांगितलं, उपास तपास करून शरीराला त्रास देऊ नये. तुला गणपतीची आराधना करायला आवडते ना, मलाच गणपती मान आणि दररोज गीता वाचत जा, असं सांगून मला प्रसाद म्हणून एक वस्त्र दिलं. त्याला इतका सुगंध येत होता, तो पुढे जवळजवळ 6 महिने तसाच येत होता. त्या दिवसापासून कशी कोण जाणे, पण कृष्णाचा आदेश मानून त्याप्रमाणे मी पहिले उपास तपास कमी केले आणि गीता वाचायला सुरुवात केली. आणि आता अधूनमधून बदलापूरला पण जाऊ लागले. तरी मनात शंका होती, आपण तर सगळेजण गोंदवलेकर महाराजांचे भक्त आणि असं ताईंकडे जाणं बरोबर आहे का? मला तर गोंदवल्याला पण जायला जमत नव्हतं. एकदा मी बदलापूरला गेले होते, तिथे एक भक्त आले होते. त्यांना त्यांच्या मुलाची मुंज गोंदवल्याला करायची होती. त्यावर कृष्णाने त्यांना सांगितलं, अरे त्याची मुंज इथेच कर, गोंदवल्याला केलीस काय आणि इथे केलीस काय, दोन्ही सारखेच. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आणि मी अतिशय निश्चिंतपणे बदलापूरला जायला लागले. सुषमा, मी तुला एक पत्ता देतो, तिथे जाऊन त्या बाईंना भेटून ये, असं म्हणत कृष्णाने एका माहीमच्या बाईंचा पत्ता मला दिला. त्याच्या आज्ञेनुसार मी त्यांच्याकडे गेले. त्यांना सांगितलं, बदलापूरच्या लीलाताईंनी मला तुमच्याकडे पाठवलं आहे. त्यांनी माझी काहीही चौकशी केली नाही. त्या खूप प्रेमळ होत्या. अत्यंत शांतपणे माझ्याशी त्या खूप वेळ बोलल्या. मी अगदी भारावून गेले होते. नंतर कळलं की त्यांच्या तोंडून शंकर भगवान बोलत असत. मी अगदी नकळत्या निष्पाप वयापासून पारंपरिक अशी शंकराची उपासना केली होती, त्याचंच जणू फळ मला परब्रह्मकृपेने मिळालं होतं. अशा एक काय अनेक प्रसंगातून आता मात्र माझं चित्त, भक्ती, भाव पूर्णपणे कृष्णचरणी लीन झाले होते. त्यावेळेस मी लेडीज हॉस्टेलवर राहत होते. एके दिवशी ताई हॉस्टेलच्या रूमवर आल्या. मला हॉस्टेलवर जमेल तसं त्यांचं मी स्वागत केलं, प्रसाद दिला. जायच्या आधी कृष्णाने मला आशीर्वाद दिला, सुषमा मी तुझ्या मोठ्या घरी येईन, मी तुझ्या मोठ्या घरी येईन हे मी लग्नानंतर ऑस्ट्रेलियात गेल्यावर मला जाणवलं. त्याच्या मोठ्या शब्दाला साजेसच आमचं ऑस्ट्रेलियातलं घर सुंदर, छान, मोठंसं आहे. एकदा मी सुट्टी घेऊन दिल्लीला गेले होते, त्यानंतर ऑफिसला गेले. तुम्हाला ताबडतोब ह्या नंबरवर फोन करायला सांगितलं आहे, आमचा एचआरचा माणूस सांगत होता. मी म्हटलं, बरं करते. करते नाही, लगेचच करा, मी लावून देतो, असं म्हणत त्यांनी नंबर फिरवला, फोन माझ्या हातात दिला. फोनवर जॉयस, माझी मैत्रीण होती, ती पण कृष्णभक्त. तू ताबडतोब घरी येऊन भेट, असा कृष्णाचा निरोप आहे. मी बरं म्हणत फोन खाली ठेवला. मी आज ऑफिसला राजीनामा देण्यासाठी आले होते, तो दिला आणि मी जॉयसच्या घरी पोचले. अगं, कृष्णाने तुझ्यासाठी एक स्थळ सुचवलं आहे, बदलापूरला भेटायला जा. मी बदलापूरला गेले. ताईंनी सांगितलं, सुषमा कृष्णाने तुझ्यासाठी एक स्थळ पसंत केलं आहे, मुलगा ऑस्ट्रेलियातून आला आहे,
तो ग्रीक आहे, त्याला इंडियन मुलीशीच लग्न करायचं आहे. तू त्याच्याशी लग्न करावंस असं कृष्णाला वाटतं. बरं कृष्णा, असं म्हणून पुढे मी सामना भेटले. साम आमच्या घरी पण येऊन गेले. आम्ही बोललो आणि पुढे आमचं लग्न पण ठरलं. लग्नाला ताई श्रीकृष्ण दोघंही आले होते. जुहूच्या इस्कॉन मंदिरात आमचं लग्न झालं. लग्नानंतर आम्ही खूप ठिकाणी हिंडून आलो. ऑस्ट्रेलियात आल्यावरसुद्धा खूप फिरून जवळजवळ 4-5 महिन्यानंतर आम्ही ब्रिस्बेनला स्थायिक झालो. थोड्या दिवसांनी मला भारताची, कृष्णाची, ताईंची खूपच आठवण यायला लागली. वाईट वाटून रडूच यायला लागलं. मग मी एक पत्र ताईंना लिहिलं. त्यावर उलट टपाली कृष्णाचं उत्तर आलं. त्यात ताईंनी लिहिलं होतं की परब्रह्मानेच माझा संसार थाटून दिलेला आहे, त्यामुळे पुढची सर्व जबाबदारी त्याचीच आहे, तू अजिबात काळजी करू नकोस. या कृष्णवचनाचा अनुभव मी अनेकदा घेतला आणि आजही घेत आहे. लग्नाआधी मी एकदा बंगलोरला गेले होते. तिथून कृष्णासाठी एक निलगिरी तेलाची बाटली आणली होती. आम्ही ब्रिस्बेनला आल्यावर साधारण 2-3 महिन्यांनी माझे डोकं अतिशय दुखायला लागलं. डॉक्टरांना दाखवलं, एक्सरे काढले. डॉक्टरांना ब्रेन ट्यूमरची शंका आली. ते म्हणाले काही ट्रीटमेंट घेऊन बघू, पण काही कमी नाही झालं तर मात्र ऑपरेशन करायला लागेल, आणि ते ऑपरेशन तसं मेजर आणि रिस्की पण आहे. आम्हाला धक्काच बसला. मी ताबडतोब ताईंना पत्र टाकलं. ताई पण अस्वस्थ झाल्या. कृष्णाने सांगितलं, तिला कळव, घाबरू नकोस. ती भरपूर फिरली आहे, कधी एकदम थंड तर कधी अगदी गरमी अशा हवेतनं फिरली आहे, त्यामुळे शिरा आक्रसल्या आहेत. ट्यूमर वगैरे काही नाही आहे, ऑपरेशन पण करायला लागणार नाही, मात्र डॉक्टरांनी सांगितलेली ट्रीटमेंट त्यांना घेऊ देत. पुढे एक दिवस ताईंची दाढ खूप दुखत होती. त्यांनी त्या निलगिरीच्या बाटलीतलं तेल थोडं लावलं आणि बाटली कृष्णाच्या ओट्यावर ठेवली. त्या ध्यान करत होत्या. अचानक खळलं असा आवाज येऊन बाटली खाली पडली आणि चक्काचूर झाली. ताईंनी विचारलं, काय रे कृष्णा, सुषमा ठीक आहे ना? काही नाही ग, आता तिच्या तब्येतीला आराम पडेल. त्या सुमारास माझे पुन्हा एक्सरे काढले होते. डॉक्टर आश्चर्यचकित झाले होते. ट्यूमरचा कुठे नावनिशाण पण नव्हतं. पुढे आम्हाला मुलगा झाला. त्याचं नावही कृष्णाने सुचवलं, बिस मोहन आणि सेऊल. सेऊल हे हिब्रू नाव आहे. ताईंनी त्याच्याबद्दल असं सांगितलं होतं की तो बघ त्याला किती वर काढेल ते. त्याप्रमाणेच सेऊलच्या आयुष्यात घटना घडल्या. त्याचं ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या लहान वयातच त्याला एका प्रख्यात कंपनीत अतिशय वरची पोझिशन मिळून तो छान सेटल झाला आहे. सेऊल 9 वर्षाचा असताना सॅमीला पहिला स्ट्रोक आला. ते दोघंच मॉलमध्ये शॉपिंगला गेले होते. मी ऑफिसला गेले होते. अचानक तेथेच सॅमीला स्ट्रोक येऊन तो पार्शली पॅलराइज झाला. तेव्हा आमच्याकडे ट्रक होता. सिक्युरिटी ऑफिसरने यांना ट्रकपर्यंत आणून ट्रकमध्ये बसवलं. आश्चर्य म्हणजे त्या माणसाच्या हे लक्षात आलं नाही की सामी अशा अवस्थेत ड्रायव्हिंग कसं करणार. पण हा असा पॅरलाइज माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आणि शेजारचा हा छोट्या त्याला गाईड करतो आहे, डॅडी सिग्नल इज शोईंग ग्रीन, स्टार्ट, टेक लेफ्ट, गो स्ट्रेट. ट्रक ॲटोमॅटिक पण नव्हता. सामीचा डावा पाय तर पॅरलाइज झालेला होता. त्या अवस्थेतही 2-3 सिग्नल्सला थांबून लेफ्ट राईट टर्न घेत एक ब्रिज क्रॉस करून ते घरी येऊन पोचले. घरी येऊन पोचले मात्र ट्रक आत येऊन थांबल्या क्षणी सामी कोलॅप्स झाला. सेऊलने धावत धावत शेजारच्या अंकलना बोलावून आणलं. त्यांनीच त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. सामी अशा अवस्थेत मॉल ते घर हे अंतर कसं काय चालवत आला. परब्रह्माने जणू ट्रक चालवण्याची शक्ती त्या दुबळ्या शरीराला देऊन सुखरूप घरी आणलं. असे अनेक बरे वाईट अनुभव घेत आमचा संसार श्रीकृष्ण कृपेने सुखाचा झाला. सामी श्रीकृष्णाकडे गेलाय, पण माझी खात्री आहे की त्याच्या कृपेने त्याचा पुढचा प्रवासही शांती आणि मोक्षाच्या दिशेने चालू असेल. ही पण कृष्णाची इच्छा आहे असं मी मानून माझं आयुष्य
अतिशय शांतपणे कृष्ण भक्तीत मी आता घालवत आहे. आम्हाला आमच्या आयुष्यात कृष्णानी सुख शांती समाधान तृप्ती सर्व काही दिलं. पावलोपावली जाणवतं या सर्वांमागे केवळ आणि केवळ त्याची कृपाच आहे, आम्ही कोणीच नाही. आता काहीही नको आहे, सर्वत्र समाधान आहे. ही कृष्णाची आणि विश्वजननीची कृपा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महान शक्ती देवताय नमः. श्री कृष्णार्पणमस्तू.